इचलकरंजी शहरातील मर्गुबाई मंदिर ते नदीवेस नाका हा कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडणारा रस्ता असल्यानं हा रस्ता वर्दळीचा आहे सध्या हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय या रस्त्याच्या दुरुस्तीकडं नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे इचलकरंजी शहर औद्योगिक तसंच वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं शहरात काही दिवसांपूर्वी एकशे सात कोटीचे अंतर्गत रस्ते मंजूर करण्यात आलेत शहरातील बऱ्याच भागांमध्ये रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र मरगुबाई मंदिर ते नदी वेसनाका या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळं अपघात होऊन काही नागरिक जखमी झालेत इचलकरंजीहून कर्नाटकला जोडत असल्यामुळं इथं रहदारी मोठ्या प्रमाणात होतीये नागरिकांनी वारंवार नगरपालिकेला निवेदनं देऊन आंदोलनं करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतीय प्रशासन कुणाचा जीव गेल्यावर हा रस्ता दुरुस्त करणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे पोलिसांनी ठिकाणी बॅरिगेट लावलेत पावसाळा सुरू होऊन सुद्धा नगरपालिकेनं त्या खड्ड्यांमध्ये मुरुम देखील टाकलेला नसल्यानं नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे